वैजापूरमधून रामगिरी महाराजांच्या सरला बेट मठाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे संभाजीनगरमधील वैजापूरच्या सरला बेट मठाबाहेर पोलिसांचा मोठा फोसफाटा तैनात झालाय रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या सरला बेट इथे तैनात करण्यात आलाय याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी नाशिकच्या शिन्नर येथील पन्साळ येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं आता राज्यभरात तसे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे खरंतर महाराजांविरोधात राज्यभरात आंदोलनं देखील होत आहेत पाच ते सहा ठिकाणी गुन्हे देखील महाराजांवरती दाखल झालेले आहेत आता त्यांच्या सरलाबेट परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आपण सध्या सरलाबेट या ठिकाणी त्यांच्या मठाच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर राज्य राखीव पोलीस पोलिस बलगट जे आहे ते या ठिकाणी शस्त्रास तैनात आहे अशा पद्धतीनं हा पोलिसांचा जो चोख बंदोबस्त आहे तो आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खरं तर काल शिन्नर येथील सप्ताह संपल्यानंतर रामगिरी महाराज यांना पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी आणण्यात आलं होतं मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आलेला होता आता अशा पद्धतीनं या सरला बेटावरील मठामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन दिनेश देवेसह पवन येवले वैजापूर